आला चांगला योग घर बसल्या काय देत तेव्हा म्हणतो उरकून टाकाव. हो मलाही तसंच वाटते उरकून टाकाव. आता तुमचं गाई चारता फक्त दुसरं कोणतं काम आहे? तुमच्यानं गाई चारणं होते नाही होते, पैसा आदल्याचं कमी, हे कमीत कमी होईल ना तर बरं होईल, उरकून टाकू गरीबी गरीबी. तर मग उद्याच येतात का? तर मग पाहुणे उद्या तर मंगळवार आहे. मंगळवारी कायले बोलावले तुम्ही? बुधवारी गी बोलावते, मंगळवार दिवस खडतळ राहते, चांगलं नाही राहत, आज जुळणार नाही अशानं. मग बुधवार कोण सांगितलं त्याला? बुधवार सांगते. मी त्याला शुक्रवारच म्हटलं होतो, शुक्रवार पर्यंत महागाईचे पैसे येऊन जाते तर शुक्रवारी या म्हटलं होतो. पण त्याला घाई आहे का काय माहीत, काय माहीत उद्याचे तो म्हणे. मग मी मनाही करू नाही शकलो बा, या म्हटलं उद्याच्या. दिवस आले काय आता दिवस कधी कोसाही राहू. आता पहिलेच पाहुणे होई आता लक्ष्मीसाठी आपल्या, हे नाही थोडं तो दुसरं लेखाले. पण आता समोरूनच म्हटलं ते पाहुणे आणतो आणा बो म्हटलो. आता ते येतो म्हणते उद्या, तर येऊ दे आता येते तर काय आता. हो तर मग काही आणा लागेल ना? मग कांदे नाही आहे घरी, कांदे मिरचे हिरवे मिरचे आणि सांबार हिरवा सांबार हे ते आणून ठेवा ना मग आजच. आता मी काही उभ्या करून ठेवल्या ना झाडाखाली, तर आता जाणं तूच घेऊन ये ना. आता संध्याकाळची 4 वाजताची चालली जाय ना घेऊन ये. मी जाणू काय मग. हो मग उद्या पाहुणे येतील तर अजून गावातले 2-4 लोक बोलावं का? चांगलं दराडा पडन का बा हाई यायच्या मागं बी असं बोलावं काय? शांताबाईले रामदास भाऊले ते गंगा गिंगाले यायले सांगून देतो. आपल्या इकून बी असे 4-5 लोक दिसले पाहिजे चांगले धडधाकड. सांगून दे शांताबाईले रामदास भाऊले ते दोघं आणि सरपंच भाऊले सांगून देवा लागून. अजून रातच्यानं मी येईन तर सरपंच भाऊले मी सांगून देईन. तू शांताबाईले सांगून दे आणि ते गंगाले सांगून दे आणि रामलाल भाऊ ते दोघं आणि इकडे हे सरपंच भाऊ आणि ते बाई हे दोघं असे 4-6 जण होऊन जाते ना आपण दोघं होऊन जाते. हो तेच म्हणतो मी. तिकून किती घेते म्हणते? तिकून पोरग पोराचे मायबाप आणि तो एक म्हणतातला 4 जण. बस आपलीच पार्टी रगड दिसते मग. ते 4 जण आपण 8 जण नाही आणि या इंदिरा लगे सांगू ठेल्यावाली काय लय एवढे लोक पाहिजे. जुळलं गेलं तर मग साखरपुडा करायला लागेल तर मग बोलावंच लागेल एवढे लोक. आता पहालेच होऊन राहिले फक्त तर हे खूप झाले ना 6 लोक खूप झाले. कायले अजून सांगतो 6 हेच सांगून दे ना. बस मी सरपंच भाऊले सांगून देईन रात्यानं तिकून आल्यावर. हो तर तसं करा मग पैसे हे कांदे किंदे आणले म्हणतो पैसे द्या ना. पैसे तर नाही ची बहीण, तुझ्या पैसे असेल ना काही काढणं तुझ्या 5 आणि घेऊन ये 500 रुपयाचं सामान आणि ते लिंबू घी घेऊन येतो, चहा नाही तर सरबत बनू, लिंबू गडी साखर ते घेऊन ये. कुठं आहे मापाशी पैसे? कामाला जातो ना घरातलंच सामान आणतो, काय जमा राहते का मापाशी पैसे? म्हणता मोठे त्या 5 असून घेऊन जाय तर गाईचे पैसे येते तर तेच तर आपण जमा ठेवतो. मापाच्या पैशानं घर चालवतो, त्या गाईचे बी पैसे म्हटलं बँकेत नेऊन टाकले आहे, घरी तर मग 1 रुपया बी नाही. आता मग मागा नको एखाद्या गाईवाल्याले आणि द्या आणून. आता कोणाले मागू? हा थांब अंबालाल भाऊले मागून घेतो ते देते, कधी मागतले अंधा मंदात देते तो माणूस, सज्जन माणूस आहे. थांब त्यालेच मागतो 500 रुपये मागतो त्याले आणि मग चालली जाय बाजारात तिकून येऊन. पहिले मग हे इकडे यायले सांगून दे, नाही तर पहिले सांगून दे यायले आणि लागून तो मग बाजारले जाय. हो जा तुम्ही पहिले 500 रुपये आणून द्या मागून, मी पाहतो मग ते काय कधी कसं सांगायचं. तर हे दोघाले माझ्याकडे आहे ना सांगणं, ते सरपंच भाऊले तुम्ही सांगाल तर मी सांगतो यायले. बरोबर जा तुम्ही घेऊन या ते पैसे. लक्ष्मी तू काय म्हणणं आहे? बरोबर करतो ना आम्ही? मी काय म्हणू आहे? काही नको म्हणू, आम्ही चांगलाच करतो. तुया काहून का कसं काय आलं एवढे दुपारी सकाळी असं नेल्या तुम्ही गाई? गाई कुठं सोडल्या तुम्ही? घरी कसे काय आले? जाईन ना बुवा कोणाच्या वावरात धसन ना बुवा. हा वावरात घी धसल्या कोणाच्या तर डायरेक्ट गदी घाटातच घेऊन जाईन. मग आम्हाला पैसे भरून सोडवा लागन बा. काहून असे करता बापा, काहून असे करता तुम्ही? तर गाईकडे राहत नाही, गाईकडे राहत जाणं बा, गाईकडे राहत जाणं. घरी काय करता तुम्ही? गाई जंगलात नेऊन सोडल्या ना. अरे बुवा अंबालाल भाऊ माझी गोष्ट तर आहे बुवा. काय ऐकू का? गाई सुरक्षित आहे, आपल्या गाई बरोबर आहे. दुपारच्या गाई कुठंच जात नाही, झाडाखाली उभ्या करून ठेवलो त्या तिथंच राहते 1 घंटा. 3-4 वाजेपर्यंत गाई तिथंच राहते. मी जेवायला घरी आलो होतो तर तुला सगळं काम पडलं. फोन आला जेवायला घरी आलो, फोन आला तर समजलं का पोरीसाठी पाहुणे पाहिले येऊन राहिले. तर घरात काही कांदे मिरचे आहे नाही तर म्हणलं पैसे कोणाले मागाव. तर तुझंच नाव डोळ्यासमोर तूच आला, तूच आठवला डोळ्यासमोर. तर अंबालाल भाऊ देते बा कधी साबी पैसे अंधामंदात, म्हणून आलो बा तुझ्यापाशी. देणं असं तर 500 रुपये. लक्ष्मी मी बायको आता जाते बाजारात ना घेऊन येते सामान सुमान. उद्या पोरीले पाहिले पाहुणे येऊन राहिले म्हणून म्हटलं. असं पाहिले पाहुणे येऊन राहिले पोरीले. उत्तम उत्तम चांगली गोष्ट आहे. मग 500 रुपये पाहिजे का? हो होऊन जाते 500 रुपये, 500 पाहिजे होते तर चहा पोहच करायला लागेल. पाहिलेच येऊन राहिले. बरोबर थांब देतो. हो काय माका घर बसल्या पाहुणे येऊन राहिले पाय बरं, नाही तर हिंडा लागते. आजकाल तसंच आहे बाई गीता, तसंच आहे आजकाल कनी
पोरीसाठी हिंडास नाही लागत, काही टेन्शन नाही, घर बसल्याच येते. पोरासाठी मार हिंडून राहिले बापा लोक, मारा मारे मार हिंडून राहिले, पोरी नाही भेटून राहिल्या. तर त्या घरी आता भर घर बसल्या आलं म्हणतं तर उरकून टाक, आता उरकून टाक समोरच्या जीवनाचा काही आपल्याला काही भरोसा. हा आला पाहुणा चांगलं चांगलं दिसलं, चांगला योग आला तर उरकूनच टाका. तसं पोरग काय करते म्हणते, चांगलं नोकरीवर घे. हाय काय हॉटेल हाय म्हणते बापा पोराचं, असं समजलं. मोठं हॉटेल हाय म्हणते आणि घरादारानं असा बंगला हाय म्हणते, मोठा कार गिर हाय म्हणते, असं समजलं बापा. फोन आलता ते जेवाले आले आता, तर फोन आलता त्याले तर फोनवरच बोलणं झालं. तर तिकडचे म्हणते डायरेक्ट उद्या आणतोच म्हणते पाहुणे, मंधातला जो माणूस आहे तर येईन हो म्हणून दिलं. आणा म्हणलं आणा म्हणे, तर आता पाहुणं अगदी चांगलं आहे, तर पाहा लागन विचारपूस करा लागन तेव्हा होईन. आणि इले पसंद केलं पाहिजे ना लक्ष्मीले, इले पसंद करन तर एवढं मोठं श्रीमंत पोरगा आहे म्हणते, तर पसंद करते का नाही करत. उरकून टाक गीता मग, उरकून टाक मग, ठेवूच नको. चांगल्या घरी पोडन पोट्टी पाहले सादरी आहे, तिले पसंतच करण पाहिजे बरं, पसंतच करण. पसंत केलं का उरकूनच टाक, हा ठेवूच नको. उद्या येतीन पाहुणे तर मग येशीन का तू, ये जो पाहुणे येईन तेव्हा. इले शांताबाईले गंगाले सरपंच भावले यायले बोलावून म्हणलं, ते दोघं ते दोघं ते दोघं, तर तू येऊन जा. कायले लोक खायले बोलावतो गीता, समजत नाही तुले आपल्या गावातले लोक कसे आहे. आ मंदात टांग मारतेत, चांगलं होत दुकानाचं चांगलं होता दिसलं ना तर बात मोडमाड करायची कोशिश करतेत लोक. म्हणून कोणाला बोलावू नको, काही नको. आपल्या घरच्या घरी पाहुणे आले काय, चुप 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 कोणाला सांगूही नको पाहुणे येते म्हणून. आले काय, पाय धुतले चहा पाणी केला का त्याच्या संग संगच राहायचं, सडकीवरी गाडीत बसून देवायचं. आणि भात का नाही तर साखरपुडा लगन फगन भात उरकून टाकायचं, डायरेक्ट साखरपुड्याची अक्षितच देतो त्याला. कायले सांगतं मग अजून तुला ज्ञान देत बसतीन, काहीले कर्तव्य लग्न असं तस. हा बारा तोंडाच्या बारा गोष्टी नाही हो, तर ते शांताबाई तशी आहे का हो सरपंच भाऊगी, आज जिथं जिथं बोलायचं वाटले तिथंच बोलते, त्या आणि बरोबर ठिकाणीच बोलते, जिथं चूक असलं तिथं बोलते. हा आता सगळ्याच्या संमतीनं होईल तेव्हाच तर होईल ना, आम्ही असं कसं चोरून चोरून करू. मुन्नी तू बी बरीच बोलते बाबा, काय माय पोरगी काय खराब आहे काय, चोरून लग्न करू मी, मी तर दिन धाडे लग्न करू, मी सारायला सांगून लग्न करतो, चोरून नाही करत मी, असं काऊन नाही सांगू मी, सांगन मी सारायला सांगत मी करतोय म्हणताना मग पायावर गोटा घेऊन बसते ना, तर मग मुन्नीची याद येईन तुले. काही नाही होत, माय पोरगी काय खराब आहे, मा पोरीविषयी काय कोणी वाईट सांगन, तिनं वाईट आहेच नाही तिथं, तिथं वाईट काय सांगन. आपली पोरगी वाईट राहते तर वाईट सांगते, आपली पोरगी माय पोरगी शिनी छाप आहे, एकदम धुतल्या दुधाची धुतल्या तांदळाची दुधासारखी साफ सुथरी आहे माय पोरगी, कोणी तिच्याबद्दल काही सांगूच शकत नाही. मग आणि आपल्या गावातले जो लोक मग त्याच्या सगळ्याच्या गाई सारते मानवरा, आणि कोणी काही वाईट सांगन काय, तोडन काय, काहीतरी बोलतो बा तू, जराशे चांगले बोलत जाय. कर बापा ता मनानं कर, तुला जसं वाटते तसं, पण काही लागन तर मला सांगतो, मी हा उभी था पाठीशी, कोणी राहू नाही राहो. हो लागलं तर मी सांगतोच, मी लागलं का मागतोच मी. गीता हे घे 500 रुपये. मग हो आणले का तुम्ही मागून दिले अंबादास भाऊ ना. मी म्हटलो होतो ना अंबादास भाऊ देते, एकटा शब्दावर 500 रुपये दिले. हो तसे चांगले आहे अंबालाल भाऊ मस्त. त्याच ठिकाणी तुम्ही त्या रामलाल भाऊले मागायला गेले असते ना, दिले नसते. बाई आपल्याला सगळेच देते, सगळेच देते आपल्याला, पण आपण अंबादास भाऊलीच मागतो, तसे सगळेच देते, असं काही वैरी नाही आपल्या संग, वैर कोणाचंच नाही. हो आपण चांगलं तर जग चांगलं. चल मग मी जातो बा, मी आता बाजारात कांदे गिंदे घेऊन येतो, पोहा कांदे मिरची गिरची घेऊन येतो म्हणतो. काऊन आहे नाही का तर माघरून घेऊन जाय, नसंत काय रे पैसे खर्च करतो, दोन चार कांदे देऊन देतो, दोन चार मिरची देऊन देतो, आणि पोहा बेबी बाईच्या दुकानातून घेऊन ये, कायला एवढ्या दूर जातो. नाही कायले तू घरून कायले घेऊ, मी आणतो बाजारातून आणतो, बात जातो बात आणतो, गाड्या चालूच राहते. तू या मताना बा मग, चाल मी चालले. बरं चाल मी बी जातो मग, गाई मांग लय टाइम झाला. हो जा ना तुम्ही, जा गाई मांग जा तुम्ही, मी घेऊन येतो आता सामान सुमान सगळं. आणि लक्ष्मी तू चालणार नाही तर मग, ते टिकल्या पावडर मेहंदीचा कोण घेईन, घेऊन घेतो लबडं लुबडं. हा मेहंदी बी लावा लागन काय आई. हो मग तर काय, तर अजून हात चांगले दिसन पायाले, हाताले लावून घेतो मेहंदी, गोरे गोरे हात दिसन, तू चहा घे देशील तर हाताले पाहिजे तू, आता गोरे हात दिसन ना मेहंदीनं, लावून घेतो. चल संग चल दोघे जणी जाऊ, घेऊन ये मी माय सामान घरचं घेऊन येतो, तू तुझ्या टिक्की बिण्याचं घेऊन, चल बरं चल. हा सरपंच भाऊ थोडस काम होतं बा तुमचं. अरे ये देवीदास बस, आता काम आमचं काय काम पडलं बा तुम्हाला, आता हप्ता मागायला चाले असो ना, आता हप्ता भरला तर बरोबर रविवार गेला का सोमवारी, तुम्ही मागता बरोबर आपला हप्ता ढोरायचा तर देतो ना बा. अरे कमला 500 रुपये घेऊन येतो बरा. नाही नाही सरपंच भाऊ मी काही पैसे मागायला नाही आलो, हप्त्याचे पैसे तर तुम्ही देतात, आपलं दुसरं काम होतं. दुसरं काय काम पडलं बा आमचं. सरपंच भाऊ मापुरीले पाहले पाहुणे येऊन राहिले उद्या, तो म्हणतो तुम्ही ये जा,
पाहुणे आले म्हणजे जर असं बसाले गोष्टी वगैरे कराले असं म्हणतो बा। बाई तुम्ही बी येजा, दोघे जण येजा तुम्ही, थोडस चांगलं वाटन, आमच्या इकून बा एवढे लोक आहे असं त्या पाहुण्याले वाटन, नाही तर आम्ही दोघंच राहू, मी एकटा पाहुणे संघ बसू, मग बायको बायको काय बसणार आहे पाहुणे संघ, ते तर चहा पुऱ्या पोहे करायला घरामध्ये, मग मी एकटा बसून काय बोलू, तर म्हणून म्हणतो तुम्ही दोघं येजा, सरपंच भाऊ तुम्ही येत, बाई तुम्ही बी येजा। अच्छा चांगलंय चांगलंय, पोरीले पाहले पाहुणे होऊन राहिले, काय करते का पोरग, कसं काय म्हणजे काय कुठचं आहे काय आहे कसं काय, फोनवरच गोष्ट झाली, पाहले येतील तर सगळं विचारपूस करू, सगळं माहिती होईल, म्हणून मी तुम्हाला बोलावून राहिलो। बरं येऊ आम्ही येऊ, किती वाजता येते उद्या? उद्या 11-12 वाजता न सांगितलं ते नो, तर 11-12 वाजता येतील, तर तुम्ही या मग 11-12 वाजता। हो येतोच येतोच आम्ही। अजून कोणाकोणाला सांगितलं भाऊ गावामध्ये कामाला दोघांनाच फक्त? हो बाई तिकडे आपली शांताबाई आणि रामदास भाऊ, आणि मग गंगाबाई आणि रामलाल भाऊ, ते दोघं ते दोघं तुम्ही दोघं, बस जास्त काही आपण सांगितले नाही भाऊ, आता मेन मेन ठाऊकले ठाऊकली लोक, मग जर जर समजा जुळलंच तर साखर पुढेले आपण पुरं गाव सांगू। बरोबर आहे ना भाऊ? बरं या मग सरपंच भाऊ, बाई या मग तुम्ही बी, बरं चला चाल तुम्ही। हो हो ठीक आहे। पोरीले पाहले पाहुणे येऊन राहिले, तुम्ही काय आरामच करून राहिले वा, तुम्ही बी पाहा ना जरा पते गीते पाहा ना, अजाचं करा नाही लागत काय? तर कमला गोष्ट अशी झाली का, पहिले पोरीवाले हिंडत होते पोरं पाहासाठी, आता महा भीन तर पोरंवाले हिंडा लागते, पोरंवाले हिंडा लागते आता पोरी पाहासाठी, आता पोरीच्या घरी घर बसल्या पाहुणे येते, आय भीन पलटी पलटच झालं हिची बहीण सगळं। हो तर आता झालं तसं झालं, तर मग आता तुम्ही काय घरीच बसले राहन काय, आता जरा येत जात जा कुठं, काही कोणाला सांगत जा, कोणाला भेटा, हा तसे पते भेटन, आता ते भेटला होता बापा ते हेडमास्तरची पोरगी, काय अगाव आहे बापा ते, हा गेलो तू पावाले तर तशी नाही पाहिजे आपल्याला, अगाऊ नाही पाहिजे बापा, गरीबाचीच पाहिजे ना, गरीबच पाहिजे, कम शिकलेली पाहिजे तर घर घेऊन चालते, आपल्याला काही तिला ड्युटीवर नाही पाठवायचं आहे, आपल्या घरी आहे एवढं का तिला घरी बसून खाऊ घालू शकतो, मी आता राहतो ना, मी राहतो ना घरी, आटोली पाटोली जातो जराशी एखाद्या वेळेस, माझी इच्छा होते म्हणून, नाही तर नाही गेली तर चालते, तसं आम्ही दोघी सासूसुना राहू घरी, तर पहा जरासं करा जरासं काहीतरी, आता या महिन्यामध्ये साखरपुडा झाला पाहिजे, जुळला पाहिजे, साखरपुडा झाला पाहिजे, लग्न पाहू कधी काढायचं तर। आता थांब ना आता तू कमला, आताच काय घाई आली तुला, आता देवदातच्या पोरीले पाहले उद्या पाहुणे येते, तिथं थांबा लागन, आता बुधवारी की पाहिन मी जरासा पता काढन इकडे तिकडे, पाहिन जरासा बुधवारी तिकडे, नाही तर आपल्या पोरीच्या घरी चाललो जाय लागन, युवायले माहीत असन काही पोरी बारीचे पते, तर युवायले विचारा लागन थोडस, येऊत मांडल्या जाऊ, पोरीले पोरीची बी भेट होऊन जाते आणि हे पते पते बी विचारणं होऊन जाते, आता जा तू बुधवारी, पाय तू बुधवारी। हो बापा पहा मना लागते तुम्हाला तर बाबा, नाही तर तुम्ही तर चुपचापच बसले राहता, चुपचाप बसला राहतो का मी, माया डोक्ष्यात विचार चालू राहते। हे पाय हो शांताबाई, हे पाय माय पोरग, थंड थंड लागलं तर पाय कसं झोपून गेलो, चिडचिड चिडचिड करत होत, आले त्या घरी पाय कसं झोपून गेलो, हा हो ना पाय बरं घरा मस्त झोपलं नाही, उन्हाळ्याचं थंड थंडच पाहिजे, हा अन हिवाळ्याचं गरम पाहिजे, उन्हाळ्याचं थंड पाहिजे, तर झोप लागते। मी तर काही नाही शांताबाई, आता हर रोज दुपारची त्याच घरी येऊन बसत जाईल, बस हर रोज दुपारचा ठिकाणा शांताबाईच्या घरचा, कल्ला तर नाही करशील हो शांताबाई आम्हाला, येऊन बसतो त्या घरी तर, आणि तपशील तर नाही ना, तर बापा काय येले घराना लागलं, एसी आणली तर मी घरीच पडल्या राहते अशी तर नाही म्हणशील बापा, अशी असं असं तर स्पष्ट सांगून देतो बापा का, येत नको जा आम्ही नाही येईल, नाही व तशी कायले म्हणन व मी, अजून बी मा मनात नाही आली तशी गोष्ट तू बोलली गंगा, मला तर उलट चांगलं लागते सगळ्या जणी येऊन बसल्या का मस्त, आता आजच्या दिवस आहे बापा मी मग आपल्या माया ठेला राहते बापा, माकून नाही मी संध्याकाळी येत जाईन जराशी, तिकून आली का दिवसभर गरम गरम होत जाईन, आणि मग संध्याकाळी शांताबाईच्या घरी येऊन थंडी होत जाईन 5-10 मिनिटासाठी, आहे ना शांताबाई कसं जमन मग, हो जमते ना जमते मस्त जमते ना। अमाय बाई इथं तर थंड थंड लागते वा, काय लावली व शांताबाई, हा काही दिसून बी नाही राहिलं, कूलर बी नाही ना, पंखा बी नाही, थंड थंड कसं लागून राहिलं वा, हवा बी नाही येऊन राहिली ना, अमाय काय होय वय, बाहेरून आले मी एकदम गरम गरम होत, अंदर आल्याबरोबर थंड थंड लागायला लागलं, हा गीता रामदास भाऊ ना लावलं ते थंड, तुही लावायला लावतो देवदास भाऊ ने थंड, तर मग त्या घरामध्ये लागन थंड, व पाहिन बापा मना लागन त्याला लावून घ्या थंड, गाड गरम लागते, कसं लावलं हे काय वय कसं लावलं हे, मी बी सांगन त्याला लावाले लक्ष्मीच्या बाबाले। अव गीता एसी एसी तर नाव ऐकली कधी, एसी माहित आहे एसी कसं राहते काय होय, तर अहो मोठ्या लोकांच्या घरी राहते बापा ते एसी ऐकली ना मी, त्यानं ठेवा का लावलं माय शांताबाईच्या घरी एसी लावलं काय, माय बाय माय समजली गीता शांताबाईच्या घरी एसी लावलं म्हणून, एसी होय लावलं एसी तू लावा।
पाहिजे म्हणते, याने तर बिल बिला येते म्हणते, आमच्यानं कुठं होईन बापा। बस व गीता बस। नाही बसत नाही मी शांताबाई, रामदास भाऊ आणि तू उद्या मापोरीले पावाले पाहुणे येऊन राहिले तर ये जा। काय बाई पोरीले पावाले पाहुणे येऊन राहिले आता तिलेच बोलावत का एकटीले शांताबाईले आणि मला मला नाही बोलावत का। ये जो ना तू ये जो बाऊली बी आमजो आणि गंगा तू बी ये जो तू आणि रामलाल भाऊले दोघाले घे दोघं तुम्ही येऊन जा पा नक्की ये जा शांताबाई। मी खोट मी काही मजाक नाही करून राहिली बा, मजाकची गोष्ट नाही, उद्या खरंच मापोरीले पावाले पाहुणे येऊन राहिले म्हणून मी माकडून माया इकडून चार लोक पाहिजे बैठकीमध्ये बसाले म्हणून मी तिकडे सरपंच भाऊ ते दोघं जण रामलाल भाऊ ना गंगा दोघं जण आणि शांताबाई ना रामदास भाऊ दोघं जण आणि इंदिरा तूही येऊन जा असे सात आठ जण माईकडून पाहिजे म्हणून मी बोलावून राहिले। तू उद्या 11-12 वाजता येतेत पावाले तर तुम्ही येऊन जा हा। हो येऊ येऊ आम्ही येऊ ना आम्ही दोघं येऊ आम्ही येऊन जाईन व गीता आम्ही दोघं येऊन जाईन। माया नाही जमणार व गीता माया उद्या काय आज मी घरी राहिली हा आता उद्या उद्या मला ठेल्यावर जावं लागते गड्या तर मी नाही येणार तर मग काय जुळलं काय नाही तर मग मी संध्याकाळी आल्यावर माहीत होतेस मुले तर मग मी मग साखरपुड्यात मी मस्त घरी राहीन दिवसभर कामही करू लागन हा। आता काय साखरपुड्याची गोष्ट करतो इंदिरा आता पाहुणे येतील जनते आता यायच्या पसंत यायच्या पसंत आलं तर आता साखरपुडा होईल तेच म्हणतो तिले जर जुळलं गेलं साखरपुड्याची तारीख गिरात काढली तर येईन मी आता उद्या नाही जमणार व बापा गीता खरंच नाही जमणार उद्या माया। हो ना ठीक आहे ना नको यायचो मग आहो मग उद्या पाहुणे येतील तर खुर्च्या लागतील ना खुर्च्या तर आपल्या घरी नाही आहे मग खुर्च्या हो माय बहीण खुर्च्या लागन तू तो विचारच नाही आला मग डोक्यात खुर्च्या लागन तर खुर्च्या घेऊन येऊ घेऊन येऊ कोणाच्या घरून घेऊन येऊ तर शांताबाईच्या घरी असून त्या गंगाबाईच्या घरी असून दोन 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 घेऊन येऊ साऱ्याच्या घरून दोन दोन काय होईल आम एकून नाही तर नाही आपल्याला 12-13 खुर्च्या लागन तर 12-13 खुर्च्या लोकांच्या घरी मागून आणाव काय आपल्या घरी बाज आहे ना एक बाजी बाज टाकून घेऊ येऊ त्याच्यावर चादर गिदर टाकली का मस्त होऊन जाते बाज त्याच्यावर 4-5 जण बसू शकते बाजीवर आणि बाकीच्या खुर्च्या हो पायजा गड्या मग खुर्च्या आणून ठेव जा तुम्ही हे येवाच्या पहिले उद्या सकाळीच जा खुर्च्या आणजा पहिले नाही तर बस पाहुणे येऊन जायचे आणि आपल्या घर आपल्या ठिकाणा नाही। हो मी उद्या सकाळी उठल्याबरोबर खुर्च्या आणून घेतो आणि ते कप किप आहे बरोबर कप पोहायच्या प्लेटा चमचे ट्रे ट्रे लागून ना ते आहे अमा नाही गड्या कप तर नाही हवं पा आपण 2-3 फुटले फुटले कप आहे पाय कपाची मला यादच नाही आली गड्या काय केले तू ना 500 रुपये नेले तर वापस आणले असं ना तेवढे ना समजलं खाऊडे तुले गेली गेली होती बाजारात कप घेऊन येते एक डझन तर चमचा घेऊन येते वाट्या घेऊन येते ट्रे घेऊन येते अमा माझ्या हातात नाही आलो बापा आता मांगा लागन कोणाच्या घरी 500 रुपये आहे 500 काही वाचले असं ना केले पुरे खर्च तो वाचले झाले पुरे खर्च लक्ष्मीने नेलं होतं संग दोघ्या माहिले की गेलो होतो तिने घेऊन दिलं काही टिकली पावडर फाउंडेशन काय तिनं घेतलं बापा काय काय होय तर मेकअपचं सामान मेकअपचं असतं 300 रुपयाचं झालं आणि 200 रुपयाचं मी बाजार आणलं कांदे तिंदे मग काय 500 रुपये काय गिनते सापडते का ह्या काळामध्ये किती महाग आहे सगळं भाजीपाला किती महाग आहे आता कप की मागून आणतो मग सकाळी सच शांताबाईच्या घरून गिरून कप प्लेटा चमचे गिमचे हो मी मागून घेईन मी सकाळी आनंद मागून शांताबाईच्या घरून कप आनंद प्लेटा आनंद आपल्या घरी प्लेटा आहे बापा मोठ्या मोठ्या ढमान्या कटोऱ्यासारख्या त्याच्यात कुठं पोहे पाहुणे आले तर असं चांगलं पाहिजे शांताबाईच्या घरी असून आणि तुम्ही जरा शर्ट गिर्ट घालून राहायचं नाही तर राहणे फाटली बनियान घालून दाखवा ना अवतार का पहा आम्ही किती गरीब आहो सुदामापेक्षा बी गरीब आहो आम्ही। नाही नाही घालणं धुतले आहे माय कपडे शर्ट गिर्ट धुतलं आहे का नाही धुतलं नसून तर हातात धुऊन दे निर्म्यात टाक आणि धुऊन दे ते चांगलं उद्या शर्ट घालन मी धुतलेच आहे कपडे धुतलेच राहते तुमचे फक्त तुम्हाला घालायला चोर येते हे बनियान फाटली घालून घेता बस मुली काय इकडे जावं लागते तर काय चांगले चांगले नवे नवे कपडे घालून जाऊ काय आणि जरा सावटो सुटो बनवतो पोहा घ्या किती आणली पोहा आणली तेही नाही आणली आणला आणलं पोहा 1 किलो आणला हा तर बरं 1 किलो पोहा बनवून घेतो अजून आता किती घेते ना किती नाही माणसं आपल्या गावातून बी कोणी जास्त येऊन केलं तर हो बापा ते म्हणे मुन्नी मुन्नी म्हणे मले मी येण म्हणे म्हणलं येतो बापा तिकडे इंदिरा म्हणे तिथं होती सगळ्या जणी एसी आणलं ना माहित नाही तुम्हाला शांताबाईच्या घरी एसी मी गेली तर थंड थंड लागायला लागलं एसी आणला तर तिथंच आहे होत्या सगळ्या तिथं दिली मी सांगून सारेले तर तिथं इंदिरा म्हणे मी बी येईन म्हणे ये जो म्हणली मग म्हणे नाही म्हणे नको म्हणजे मग चला मग उद्या येते मा घरी मा पोरीले पावाले पाहुणे आम्ही लय गरीब आहो हा गरीबाघरची पोरगी आहे मोठा पाहुणा येऊन राहिला बापा मोठं हॉटेल आहे म्हणते त्याच्या घरी आणि बंगला आहे म्हणते 4 पायाची गाडी आहे म्हणते असा पोरगा आहे म्हणते बापा तो आता पाहू जुळलं पाहिजे जुळलं गिरलं ना तर माझी पोरगी खाडी सुकात राहील झोपडीतून एकदम महिलात जुडन पोरगी आमची काही खराब नाही पाहले चांगली आहे तुमचा आशीर्वाद असला तर सगळं चांगलंच होईन आमचं हो आशीर्वाद म्हणून तुमचा लाईक द्या एक व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब नक्कीच करा।
व्हिडिओले शेअर करा. पाहू आता उद्या कोणता पाहुणा येते आमच्या घरी. आम्ही नाही पाहिलो, ते फोनावरूनच सांगितलं. मधातला जो माणूस राहते मधातल्या माणसानं फोनावरूनच सांगितलं पाहुणे आणतो म्हणे. आणा म्हटलं तर उद्या येतीन बैठकीत बसू तेव्हा माहीत पडन काय आहे काय नाही, तेव्हाच निर्णय लागेल.